औरंगाबादमध्ये ही पहिल्या मानाच्या गणपती विसर्जनाची मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहराचे पोलीस आयुक्त, आमदार, खासदार हे सगळेजण मिरवणुकीत सहभागी झाले. या मिरवणुकीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल कवळे. पहिला गणपती म्हणजे संस्थान गणपती. या गणपतीच्या मिरवणुकीला आता सुरुवात झाली आहे. रथामध्ये गणपती महाराज विराजमान झाले आणि इथून आता ह्या मिरवणुकीच्या विसर्जनासाठी जाणार आहे. खरं तर औरंगाबादची परंपरा आहे की मानाचा पहिला गणपती ज्या वेळेस मिरवणुकीसाठी निघतो त्यानंतर शहरामध्ये सगळीकडे विसर्जनाला सुरुवात होते. मग ते घरगुती गणपती असू देत की सार्वजनिक गणपती असू देत, आत्ता औरंगाबादचा आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिरात पूजा अर्चना झाली, आरती झाली आणि त्यानंतर आता या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. आपल्या सोबत काही नेते मंडळी आहेत, त्यांना विचारूया की काय सध्या सुरू आहे, काय त्यांचा गणपती बाप्पांना साकडा आहे, काय म्हणतायत गणपती बाप्पा. अरे साहेब, गणपती बाप्पाला आज आपण निरोप देतोय, काय मागताय बाप्पाला तुम्ही? गणेश महासंघाची परंपरा 1991 वर्षापासून आहे. संस्थान गणपतीपासून ही मिरवणूक सुरू होते, स्थापना पण इथेच होते आणि इथूनच सुरुवात होते आणि आज सुद्धा या ठिकाणी गणेश मिरवणूक सुरू होत आहे. आम्ही गणरायाला त्या दिवशी इथे मागितलं होतं गणेश चतुर्थी दिवशी की पाऊस चांगला मोठा पडू दे आणि संध्याकाळपासून पाऊस 2 दिवस पडला. 5.5% जायकवाडीत धरण भरलं पण फक्त 5.5% उपयोग नाही, म्हणजे 94% अजून रिकाम आहे. हेच गणरायाला प्रार्थना केली की पाऊस भरपूर पडू दे आणि मराठवाडा हा जो खूप दुष्काळ झाला तो संपूर्ण दुष्काळ दूर होऊ दे आणि जायकवाडीमध्ये भरपूर पाणी येऊ दे आणि आम्हाला संभाजीनगर शहराला, बाकी जालना शहराला, बाकी सिंचनाला वगैरे सगळं ते पाणी भरपूर गोदावरीचं पाणी मिळू दे ही आम्ही प्रार्थना करतो आहे. दुष्काळ हरू दे, मराठवाड्याला पाणी मिळू दे, बस इतकीच मागणी भक्त आता करतायत. या सर्व प्रसंगी आपण एकच गोष्ट म्हटली पाहिजे की बाप्पा चाललाय, बाप्पा विघ्न हरताय आणि बाप्पानी मराठवाड्याचं संकट दूर करावं. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीब साहेब, विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.